हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ही एका नाईटची व्हिडिओ आहे, म्हणजे अशी जस्ट नॉर्मल शूट केलेली. सो तुमच्याजवळ शेअर करते. तिला ड्रेस आणलेला आम्ही, सो तो घालून बघितला. कारण का तिला मम्मीने ऑलरेडी उज्जैनवरून आणलेला, पण तो तिला होत नव्हता. तब्येत असल्या कारणाने ना तिला तो होत नव्हता तिच्या याचे ड्रेस. सो आम्ही हा ना ऑलमोस्ट 3-4 वर्षाच्या मुलाचा आणला, तेव्हा कुठे तिला तो झाला आणि तो थोडा फोल्ड वगैरे करून घातला. कारण का तिला होतच नव्हता. तुम्हाला ते दिसतच असेल किती मोठा, हात पण खूप मोठे होते. बाकीचा ठीक झाला आणि जो खालचा धोतर आहे ना तो पण मोठा होता. आणि आता तुम्हाला व्हिडिओ जो दाखवते आषाढी एकादशीच्या टायमिंगचा, आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा आम्ही तिला अगदी बोलतात ना किती पराक्रम करून तिला मी रेडी केली. टिक्का लावायला पण तिने खूप सारं नाटक केलं. गुड्डीला लिटरली ती नाचवत होती, नंतर मग कसा तरी तिचा टिक्का वगैरे लावून दिला तिने. आणि आता तिला रेडी करून तिचे फोटो वगैरे आम्ही भरपूर सारे क्लिक केले. फोटो मी ऑलरेडी तुम्हाला शेअर केलेले आहेत यूट्यूबला, इव्हन इन्स्टाला पण केलेले. जर तुम्ही इन्स्टाला मला फॉलो नसेल केलं तर प्लीज फॉलो करा, मी तुम्हाला लिंक देईल त्याची. आणि इथे पिल्लूचा आम्ही फोटोशूट वगैरे चालू होता, म्हणजे खूप धमवत होती. जेवढे बसून चांगले आले ना तेवढे उभे राहून आले नाही, कारण का उभं राहून आहे ना ती इकडे तिकडे नाचत होती. आणि मम्मीकडे होती तर सगळ्या सारे वस्तू होत्या. सो तिला तर बसून वगैरे आम्ही तिचे छोटे छोटे असे फोटो क्लिक केले. मी व्हिडिओ शूट करत होती, गुड्डी फोटोशूट करत होती तिचे. आणि लहान मुलांना तयार करून त्याचे फोटोशूट करणे ना म्हणजे भरपूर मोठा टास्क असतो. कारण का ते एका ठिकाणी स्थिर पण नाही बसत, आणि कॅमेरावरून तुम्हाला कळत असेल खूप सारा हालत होता. कारण का तिची मुवमेंट पण तशी होत नव्हती आणि पोज पण येत नव्हती. आणि मी तिला सांगते एक आणि ती करत एक होती, म्हणून तिला ना मी बुकमध्ये ना पेन ठेवला, जेणेकरून ती एका ठिकाणी बसेल आणि एंगेज होईल. आणि इथे गुड्डी येते ती, आणि गुड्डी येते तिचे फोटो काढते. ऑलमोस्ट सेजल पण असते. ह्या टाईमला सेजल नाही आहे, नाहीतर प्रत्येक फोटोशूटला सेजल असतेच असते. ह्या फोटोशूटला सेजल नव्हती, म्हणजे पिल्लूची मावशी. सो आता इथे आम्ही फोटो वगैरे क्लिक केले, थोडेसे पोस्ट केले. आणि खूप म्हणजे खूप तिने रेडी होईपर्यंत तिने त्रास दिला. नंतर मग तिची ती बरोबर खेळत होती. तो धोतर होता ना तो थोडा टाईट होता, पण फोल्ड वगैरे करून ना तो झाला. सो असे काही फोटो वगैरे आम्ही क्लिक केले, तर तुम्ही नक्की पहा जर पाहिले नसतील तर. फोटोशूट वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी मग खाली गेलो, कारण का काहीतरी घरचं खाऊन इतका कंटाळा आलेला. आणि मम्मी आल्यानंतर मम्मी खाली गेलेली शेवपुरी वगैरे आणायला. सो ते आणलं आणि नंतर मग ते खात होतो. भरपूर दिवसापासून खायची होती, कारण का तिकडे गेला ना की मुंबईला तुम्हाला माहितीच असेल की थोडं सगळं लांब आहे. फक्त सॅटर्डे संडेज कुठेतरी जाता येतं, दीपक घरी असतो तेव्हा, आणि मधल्या पिरियडमध्ये नाही जाता येत. आणि आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे पिल्लूला पण खाली घेऊन जाता येत नाही. आणि मम्मी पण असे घरी एकटी असते त्याच्यामुळे मग ती पण काय खात वगैरे नाही असं. सो आणली काय खायचं होतं म्हणून डिफरंट. सो भेळ आणलेली मम्मीला, भेळ आणि आम्ही शेवपुरी खाल्ली. सो मम्मीमधली भेळ पिल्लू पण खात होती, थोडीशी कमी स्पायसी होती. आणि इथे आल्यापासून ना पिल्लू भरपूर गोष्टी खायला लागले, म्हणजे तिखट म्हणाल ना तर तिखट पण खायला लागले. लिटरली तिने मम्मी वांग वगैरे करते ना फ्राय, ते पण ती खाते. म्हणजे आता इथे येऊन तिच्या चवी बोलतात ना त्या खूप साऱ्या चेंज झाल्या. आता तिकडे गेल्यावर काय होतं काय माहिती, सगळं काय खाते इथे. नॉर्मली मी आपलं नॉर्मल जेवण बनवायचं ना तसं बनवायची, पण इथे येऊन मम्मीतलं म्हणजे मम्मी करते ना ते पण खाते. कमी स्पायसी बनवते पण खाते, असं तिखट वगैरे खाते ती आता. सो आता तुम्हाला पुढे जाऊन नवीन नवीन रेसिपी भेटतील. आणि इव्हन मला भरपूर साऱ्या कमेंट पण यायच्या की नॉनव्हेजची रेसिपी सांगा. तर एक गोष्ट चांगली झाली की पिल्लू आहे ना आता नॉनव्हेज खायला लागले. आणि एक नॉनव्हेजची मी तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवेल. आणि लिटरली पिल्लूला मी सांगते, पिल्लू आमची खायची आणि ती खायला लागली. तर ती रेसिपी आहे ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की तुमच्याजवळ शेअर करेल कशी आहे ती. सो नेक्स्ट ब्लॉग तुम्ही नक्की बघा. ज्यांना
कोणाला बाळाला नॉनव्हेज द्यायचं असेल ना, त्यांच्यासाठी असेल ती रेसिपी. आणि इथं ते पिल्लू खाता खाता खेळते, तिला बॉल घेऊन आलेली. मी खाली गेलेली ना, मी तेव्हा बॉल घेऊन आलेली, कारण का घरी असते तेव्हा कसं असतं, कुकी असल्या कारणामुळे ना तिला बॉलनी खेळता येत नाही त्याच्यामुळे. आणि आता तिचं बॉलनी खेळणं चालू आहे, आणि मध्ये मध्ये मम्मीकडे जाऊन. आणि ती खाते आधी पण ना आहे. मम्मीसोबत ती एवढं राहायची नाही, माझ्यासोबतच राहायची असं 2 दिवस. आणि आता तिची बॉन्डिंग झाली, आणि आता मम्मीकडे वगैरे जाते आणि राहते. मी नसले की अगदी आरामात राहते ती, आणि जर मी दिसली नाही की थोडीशी किरकिर करते, नाहीतर मग मम्मीजवळ अगदी बसून वगैरे ती खाते वगैरे. आणि तिला हा एक गेम दाखवला, हा टिपॉई आहे, तर तिथे अशा बॉक्स बॉक्स खाली तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यातून ती वरून बॉल टाकते आणि खालून काढते. तिचं तेच चालू होतं. इवन तिला बॉल आत्ता पण दिला ना तरी पण ती तेच खेळते. तिला एक गोष्ट दाखवली ना की मग ती तेच करत बसते, जरी आपण दुसरी गोष्ट दाखवली ती. आणि तिला मज्जा पण येत होती. तिचं हे खेळणं अगदी रात्री झोपेपर्यंत तेच चालू होतं, कारण का तिला ती मज्जा वाटत होती. आणि बॉलनी तर आत्ता ती फर्स्ट टाइम तुम्ही बोलू शकता खेळते, कारण का घरी आहे ना कुकीला सारे बॉल आवडतात, त्याच्यामुळे तिला असा बॉल कधी दिला नाही आहे. कारण का तिला दिला ना की मग कुकीला वाटते की माझं आहे, मग ती घ्यायला येते. मग त्याच्यामुळे मग पिल्लूला मी अवॉइडच करते बॉल वगैरे, किंवा स्क्विझिंगचे टॉय असतात ते देत नाही. त्याच्यानंतर ती टिपॉयला लागेल म्हणून तर मी तिला परत हा दुसरा गेम दाखवला. हा स्टूल आहे, स्टूल उलटा केला आणि म्हटलं वरून का वरून बॉल टाकायचा खालून काढायचा. आता पण तेच चालू आहे. आणि ती खेळत पण होती मस्तपैकी. एक तिला कुठलीही गोष्ट दाखवली ना की मग ती अशी आरामात खेळते आणि जरा पण त्रास देत नाही ती. फक्त तिचा त्रास तुम्हाला माहिती आहे कसला आहे, तो पण आता बंद झाला आहे मम्मीकडे येऊन. कारण का इकडे कसं बघायला भरपूर जणं असतात, त्याच्यामुळे दमायला पण होत नाही आणि रुटीन पण तिचं सेट झालं आहे. आता आता तिकडे जाऊन ते मला फॉलो करावं लागेल. सो आता ती खेळते, आणि मध्ये मध्ये मला ना शूट करायला जमत नाही, कारण का रेस्ट बोलतात ना तो प्रॉपर घ्यायचा होता मला, त्याच्यामुळे प्रॉपर शूटिंग नव्हती. आणि मम्मीला पण असं, मम्मी तुम्ही बघत असाल क्वचित व्हिडिओमध्ये असेल, कारण का मम्मी दमून जाते दुकानातून आल्यावरती. मग आम्ही खेळतो पिल्लूसोबत आणि मग असाच टाईम जातो. सो आता तिचं खेळणं चालूच आहे. आणि इथे यांना आघोष आलेला, म्हणजे आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतो छोटा मुलगा आहे, तिला आता छोट्या मुलांसोबत ना पकडापकडी खेळायला आवडतं. सो तुम्ही बघा ती कशाप्रकारे खेळते. आणि नुसता आरडाओरडा तिचा चालू होता आणि मस्ती पण भयंकर करत होती. तुम्ही तर पुढे बघा, पडली तरी उठली आणि लगेच खेळायला लागली. आणि ना ती पडली ना की तिला रिॲक्ट नाही केलं ना तर ती काहीच नाही करत, आणि जर रिॲक्ट केलं ना की मग ती रडायला लागते. सो आम्ही रिॲक्टच नाही करत, मग तिची ती उठून बरोबर खेळायला लागते.
आणि ते मम्मीने जेवणाला पनीरची भाजी आणि टॉमॅटोची करी केलेली. आणि मम्मी आहे ना आमची सुंबडीत सगळं करते, आणि तिला बोलते ना मला रेसिपी शेअर करायची आहे, तर तू मला दाखवतच नाही. आणि करायच्या नंतर जेव्हा ती फोडणी देते ना, जेव्हा वास येतो तेव्हा कळतं मम्मीने काहीतरी केलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते दाखवता येत नाही. आणि इथे मी कचरा काढत होती, सो पिल्लू आहे ती झाडू घेऊन कचरा काढत होती, ती पण ते शूट करत होती मी, आणि फोन हातात घेतला आणि नंतर ती नाटक करत होती, त्यामुळे ते काय आलं नाही. म्हणजे जेव्हा फोन हातात घेतला नाही की ती नाटक करते करायचं, आणि त्याच्या आधी ते ना बरोबर कचरा काढत होती. आम्ही कॅमेरा हातात घेतला आणि तिने ते करायचं सोडून दिलं. सो कचरा वगैरे काढून झालेला कचरा वगैरे काढून झाल्यानंतर ना इथे पिल्लू आपटलेली भिंतीवरती, आणि तिला डोक्याला असं टेंबूळ बोलतात ना ते आलेलं. आता तुमच्याकडे त्याला काय बोलतात माहीत नाही, पण इथे तिला लागलेलं. सो आहे ना ती तेव्हापासून आहे ना भिंतीजवळ गप्पा मारत होती. काय गप्पा कोणत्या बाजून समजावते भिंतीला कोण होती कुठे लागलंय. आणि ही आहे ना गोधडी, तिच्या पंजेने तिला शिवून दिलेली जेव्हा लहान होती तेव्हा, पण मी इथेच ठेवून गेलेली मम्मीकडे. आणि आता ती आहे ना त्या गोधडीसोबत इतकी खेळते ना, कारण का त्यांना कलरफुल असं बोलतात ना त्या प्रकारे शिवलेले असे छोटे छोटे बॉक्स करून, त्याच्यामुळे तिला ती खूप आवडते. ती कुठेही असली ना तर ती घेऊन येते आणि तिच्यावरती जाऊन लोळते. आणि आता ज्या पुढे आहेत ना त्या पिल्लूला लहानपणी आहे ना मॉलिश करायच्या, लहान असताना त्या मावशी आहेत म्हणजे काकी आहेत, तर तुम्ही पुढे बघा. ह्या आमच्या कला काकी गाणे बोलत आहेत बघा. टिक टिक तो मला डोळे.